नमस्कार मी दीपक दराटे न्यूज मध्ये आपलं स्वागत आता एक सकारात्मक बातमी आहे उल्हासनगर या ठिकाणी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि नदी सुधारसाठी नदी स्वच्छतेसाठी एक सकारात्मक पाऊल उल्हासनगरकरांनी पुढं टाकलं आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी सगळीकडं टाहो फोडला जातो परंतु पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी किंवा नदी सुधारासाठी नदी स्वच्छतेसाठी सकारात्मक पाऊल पुढं स्वतःहून टाकलं जात नाही परंतु उल्हासनगरमध्ये हे सकारात्मक पाऊल टाकलं आहे सोशल मीडियावरती यासाठी पहिली पोस्ट टाकली आणि सर्वांना आवाहन केलं आणि त्यानंतर उल्हासनगरमधील सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत हे उल्हास नदीमधलं जलपरणी काढण्याचं काम स्वतःहून हाती घेतलं बघूयात या संदर्भातील हा एक विशेष रिपोर्ट उल्हास नदीवर उल्हासनगर हे शहर आहे याच उल्हास नदीत साधारणपणे वीस किलोमीटरपर्यंत जलपर्णी पसरलेली आहे त्यामुळं नदी प्रदूषित होऊन गढूळ पाणी व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत आणि ही बाब लक्षात घेऊन उल्हासनगरच्या अनेक सामाजिक संस्थांनी सोशल मीडियावर आवाहन केलं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र दिनी म्हणजे एक मे पासून उल्हास नदीतून जलपर्णी काढण्याचं हे काम सुरू झालं या मोहिमेत उल्हासनगरमधील अनेक सामाजिक संस्था स्वतःहून सहभागी झाल्यात दोन तीन वर्षापासून या नदीमध्ये जलपर्णी मोठ्या संख्येने वाढत आहे याच्यामुळे पाणी खूप दूषित होऊन हळाचा कॅन्सर होण्याच्या शक्यता किंवा केमिकलने अजून लहान मुलांच्या काय स समस्या निर्माण होण्याची शक्यता इथेच खेमनी नाला मोठ्या प्रमाणावर वाद आहे तो खेमनी नालासुद्धा याच्यात सोडलेला आहे बाजूबाजूचे मोठे मोठे कॉम्प्लेक्स रिसॉर्ट्स यांचेसुद्धा घाणेळं पाणी आणि केमिकलच्या फॅक्टरीज आहेत यांचं पण पाणी खूप मोठ्या प्रमाणात सोडलेलं आहे या जलपर्णी काढण्यासाठी खूप व्यापक प्रमाणात आम्ही मोहीम सुरू केलेली आहे याची व्याप्ती जवळजवळ दोन तीन हजार कार्यकर्त्यांच्या संख्येने वाढली पाहिजे शेजारची सगळी गावं दोन्या बाजूची नदीच्या दोन्या बाजूची त्यांना त्यांचे जे तरुण आहेत त्यांना आम्ही जोडण्याचा प्रयत्न चालू आहे या पद्धतीने आज पहिल्या पहिला दिवस आहे आज सुरुवात केली आहे मूर्तमेढ रोवली आम्ही आज या कामाची तर सर्व संस्था सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ हे सर्व आलेले आहेत आणि आज चांगल्या प्रकारे सुरुवात झाली उल्हास नदीतील जलपर्णीवर तोडगा काढण्यासाठी उल्हासनगर पालिका आयुक्त अच्युत हंगे यांनी काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभाग एम आय डी सी स्टेम प्राधिकरण यांची बैठक बोलावली होती मात्र अनेकांनी या बैठकीकडं पाठ फिरवली त्यामुळं हा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे सोशल मीडियावरून आपण सुरुवातीला फेसबुकवरती लोकांना आवाहन केलं की तुम्ही या आणि ह्या नदीची अवस्था बघा काही फोटो आम्ही पोस्ट केले ज्यामध्ये जल जलपर्णी वाढलेली होती नदीचे मासे मिलेले होते तर या थ्रू आपल्याला बरेचसे लोक जॉईन झाले मग त्यातून आम्ही एक मे हा दिवस ठरवला की ज्या दिवशी आपण येऊन स्वतः स्वच्छता करायची प्रशासनाला त्याच्याबरोबर आपण निवेदनही सादर केलं पण सध्या तरी अजून त्यांची मशिनी आलेली आहेत पण अजून नदीमध्ये उतरलेली नाही साफसफाईसाठी म्हणून आम्ही स्वतः मेहनत करून श्रमदान करून इथून पुढं आम्ही एक आठ दिवसाचा सप्ताह ठरवलेला आहे ज्या थ्रू आम्ही पायथ्यापासून मातापर्यंत उल्हास नदी साफ करणार आहोत अधिक अतिशय योग्य प्रकारे प्रतिसाद मिळाला म्हणजे इत वाटलं नव्हतं हो की उल्हास नदीच्या किनारे असलेले जेवढे गावं आहेत त्यांच्या मनामध्ये कुठंतरी खटकत होतं की आम्ही ही ही साफ करावी नदी पण कुठंतरी संघटन जमत नव्हतं हो कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या मार्फत सगळे कामं चालू होते आता हे मनसेचे आहेत किंवा माझ्याबरोबर सगळे पक्षाचे आहेत उभे असलेले पण कुणी पुढाकार घेऊन किंवा लिमिटेड पब्लिक येत होते त्याकरता सगळे एकत्र येण्यासाठी कुठलं तरी एक संघटन पाहिजे होतं त्याकरता आम्ही उल्हास नदी बचाव कृती समिती स्थापन करून आता हे काम चालू केलेलं आहे कुठल्याही सरकारी प्रतिसादाची वाट न पाहता उल्हासनगरमधील सामाजिक संस्थांनी लोकसहभागातून व श्रमदानातून नदीत उतरून जलपर्णी काढण्याचं ठरवलं व उल्हास नदीला व तिच्यातील जीवसृष्टीला मोकळा श्वास घेता यावा म्हणून एक सकारात्मक पाऊल पुढं टाकलं हा निर्णय घेणाऱ्या उल्हासनगर सामाजिक संघटनांचं सध्या सर्व थरातून कौतुक सुरू आहे सोनू हटकर न्यूज इन उल्हासनगर